नमस्कार, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण बनवणार आहोत वांग्याची काप. तर वांग्याची काप बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात. बघ, त्यासाठी आपण आहे ना इकडं दोन मोठं असं वांगी घेतलेले आहे आणि इकडं कोथिंबीर घेतलेली आहे, हळद घेतलेली आहे, मीठ, आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि इकडं आपण बारीक रवा घेतलेला आहे आणि आपल्याला तेलसुद्धा लागणार आहे. तर आता आपण आहे ना वांगी चिरून घेऊया. त्यासाठी बघा, इकडं आपण एक दुसरं पातेलं घेतलेले आहे. पातेल्यामध्ये आहे ना आपण पाणी घेऊया. आता आपण हे वांगी चिरून घेऊया. अगोदर आपल्याला देठ काढून घ्यायचं. पाणी का घेतलं म्हणजे माहीत आहे का, आपण इकडं वांगी चिरून घेतली की इकडं पाण्यामध्ये घालायचं म्हणजे वांगी आहे ना काळा पडत नाही. त्यासाठी आपण अगोदर इथं पाणी घेतलेले आहे. आता आपण हे चिरून घेऊया. हे बघा, असं आपल्याला ना हे वांगी चिरून घ्यायचं आहे. हे बघा, वांगी जरासुद्धा आहे ना आत बियाणं आहे, मस्त असं कवळीजार आहे ना वांगी आहे. दिसायला तर वांगी मोठं दिसतात पण आत जरासुद्धा निभार नाही. असं आपल्याला पातळ आहे ना असं काप करून घ्यायचं आहे. बघा, आणि असं कच्चे वांगी चिरून घेताना ना मस्त सुगंध सुटतोय, मस्त लागतोय. असं असं वाटतंय की कच्चंच वांगी खाऊ का असं वाटतंय. मस्त कवळीजार आहे त्यामुळं असं नुसतं आहे ना असं आपण हे वांगी बारीक चिरून त्याला तेल चटणी लावून खाल्लं तरी पण मस्त लागतोय. आपलं घरचं कांदा लसूण मसाला हे बघा. आता आपण दुसरं एक भांडं घेतलेले आहे आणि इकडं आपण हे वांगी पाण्यामध्ये ठेवलं होतं ना, आता आपण आहे ना हे पाण्यामधनं काढून घेऊया. असं आपल्याला पूर्ण यातलं पाणी सगळं निथळून घ्यायचं आहे आणि इकडं आपण भांडं घेतलं ना त्यामध्ये आपण हे काप घालूया. बघा, आता आपण याच्यावरती घालूया हळद, मीठ घालूया, बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया आणि आता आपण ह्यामध्ये घालूया आपलं घरचं कांदा लसूण मसाला. असल गावरान चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या डंकामध्ये कुटलेले आपलं हे घरगुती मसाला आहे. मस्त झणझणीत पण येतो आहे आणि कलरसुद्धा चांगला आहे आणि चवीला आहे ना खूप छान लागतो आहे. आणि ह्यामध्ये आपण सगळं देशी वापरलेले आहे, देशी तीळ, देशी धने, देशी लसूण वगैरे घालून आहे ना आपण हे मस्त मसाला तयार करून घेतलेले आहे. पदार्थ शाकाहारी असू दे मांसाहारी असू दे, एकच मसाला घातले की बास होते आणि दुसरा मसाला घालायची सुद्धा गरज नाही. आणि वर्षभर ठेवलं तरी सुद्धा काय होत नाही, मातीच्या भरणी नाही तर चिनी मातीच्या भरणीच ठेवायचं, फक्त आहे ना फ्रीजमध्ये ठेवायचं नाही. ह्याच आपण मसाला आहे ना ते आपण घालूया. आता मसाला घालते. आता आपण आहे सगळीकडे असं करून घेऊया. सगळं कापलं आहे ना मसाला असं लागायला पाहिजे. बघा, आता आपण हे सगळं कापलं आहे ना मसाला असं लावून घेतलेले आहे. हे बघा, आता आपण इकडे रवा घेतला होता ना त्यामध्ये आपण थोडंसं आहे ना कांदा लसूण मसाला घालूया आणि चवीपुरतं थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे आणि चांगलंसं आपल्याला ना सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. बघा, आता सगळं एकजीव करून घेतलेले आहे. आता आपण इकडं काप घेतलो आहे ना वांग्याचं काप, तर आपल्याला आहे ना एक एक आपल्याला काप घ्यायचं आणि असं आपल्याला रवामध्ये बुडवून घ्यायचं म्हणजे सगळीकडे ना असं रवा लागायला पाहिजे. आणि इकडे आपण रवा लावून आहे ना एका ताटामध्ये बाजूला ठेवायचं. सगळीकडे आहे ना रवा लागायला पाहिजे. बघा, असं आपल्याला ना सगळीकडं असं हे मसाल्यामध्ये आपण हे वांगी ठेवलं होतं ना त्यामधलं काढून आपलं असं आपल्याला रवा सगळी बाजून असं लागायला पाहिजे म्हणजे खाताना आहे ना मस्त लागतो. असं आपण तव्यामध्ये परतून घेतलं की
आता अपन शेगडी पेटून घेतलेली आहे। आता अपन शेगडी वरती आहे ना तवा ठेवूया आणि तवा अगोदर आहे ना अपन थोडंसं गरम करून घेऊया। हे बघा आता तवा गरम झालेला आहे। आता अपन आहे ना थोडंसं अपन तेल सोडूया सगळीकडे। आपल्याला ना सगळीकडे असं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे ना खाली काप आहे ना चिटकू नये म्हणून आपल्याला असं थोडंसं तेल लावून घ्यायचं। आता आपण याच्यावरती आहे ना असं काप ठेवूया एक 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 एक। मग आता आपण ह्या पद्धतीने तर ठेवलेले आहे। आता आपण आहे ना चांगलंसं आपण हे भाजून घेऊया म्हणजे परतून घेऊया। थोडंसं आपण साईडनं असं आपल्याला तेल सोडायचं म्हणजे सगळी बाजून आहे ना चांगलंसं परतायला पाहिजे। बघा आता आपण एक एक करून आहे ना आपण असं पलटी करून घेऊया। आणि हे बाजूसुद्धा आपल्याला ना चांगलंसं परतून घ्यायचं आहे। दोन्ही बाजू चांगलंसं आहे ना परतायला पाहिजे म्हणजे पूर्ण वांगी आतपर्यंत आहे ना चांगलंसं शिजले की म्हणजे चांगलं लागतो खायला। मग आता सगळ्या बाजू आहे ना असं पलटी करून घेतलेली आहे। आता आपण हे बाजूसुद्धा आपण चांगलंसं आहे ना हे भाजून घेऊया। आणि हे बाजूसुद्धा आपण आहे ना थोडं थोडंसं आपल्याला तेल सोडायचं आहे म्हणजे रवा आणि वांगी चांगलंसं आहे ना आजपर्यंत शिजायला पाहिजे। आपण बघूया। हे बघा आता हे बाजूसुद्धा आहे ना चांगलंसं भाजलेले आहे। आता सगळं पलटी करून घेतलेले आहे। आता आपण हे खाली काढून घेऊया। तर आपण वांगी शिजले का नाही बघूया। हे बघा पूर्ण आहे ना वांगी पूर्ण मऊ झालेले आहे। असंच आपल्याला ना म्हणजे असं आपण पूर्ण असं मऊ करून घेतले की म्हणजे खाताना आहे ना चांगलं लागतो। ते एक एक करून आहे ना काढून घेते। आता काढून घेतलेले आहे पण थोडंसं आहे ना जर थोडंसं आपण तेल सोडूया। आता ह्याच्यावरती आहे ना परत आपण काप ठेवूया। मग आता आपण ह्या पद्धतीने परत काप ठेवलेले आहे। आता आपण हे सुद्धा आहे ना चांगलंसं आपल्याला परतून घ्यायचं आहे। थोडंसं मी तेल सोडते वरती सगळं। आता आपण हे सुद्धा आपण चांगलंसं परतून घेऊया। बघा आता आपण हे परत आहे ना आपण सगळं पलटी करून घेऊया। एक 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 करून आपल्याला चांगलंसं आहे ना पलटी करून घ्यायचं आहे। आता सगळं पलटी करून घेतलेले आहे। हे बाजूसुद्धा आपण आहे ना चांगलंसं आपण हे परतून घेऊया। थोडंसं आहे ना मी तेल सोडते सगळीकडं। तर आपण हे चांगलंसं परतले की आपण हे काढून घेऊया। हे बघा आता हे बाजूसुद्धा आहे ना चांगलंसं हे परतलेले आहे बघू शकताय। जरासुद्धा रवा साईडला झाला नाही काय नाही मस्त त्याला वांगीला आहे ना चिटकून बसलेले आहे मस्त परतले परतले पण आहे परतलेले आहे। आता आपण आहे ना हे सुद्धा आपण काढून घेऊया।
राहिलेले काप सुद्धा आहे ना आपण ह्याच पद्धतीने ना करून घेऊया. थोडंसं राहिलेले आहे हे बघा. आता मस्त वांग्याची खाप तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकताय. रवा सुद्धा काय बाजूला झाला नाही, काय नाही, मस्त आहे ना. वांगीला चिटकून राहिलेले आहे दोन्ही बाजूने ना. वांगी चांगलंच आहे ना, हे परतलेले आहे बघू शकताय. आणि वांगी सुद्धा बघा पूर्णच आहे ना, आतपर्यंत हे शिजलेले आहे. असं पूर्ण वांगी मऊ झालेले आहे. आणि हे खायला तर आहे ना हे खूप चविष्ट लागतोय. असं आपण ह्या पद्धतीने केलं तर असं आपण करून दिलं ना, लहान मुलं सुद्धा आहे ना आवडीनं खातील. हे बघा पूर्ण वांगी आहे ना असं मऊ झालेले आहे. तर तुम्हाला आजचा रेसिपी कसा वाटला ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.